शेतकऱ्यांना भांडवलाअभावी इच्छा असून सुद्धा उत्पादनामध्ये सुधारणा करता येत नाही. बरं, उत्पादनात सुधारणा केली तरीही शेतमालाची मूल्य साखळी नसल्यानं मूल्यवर्धन काही होत नाही. परिणामी काय होतं तर चांगली बाजारपेठ आणि दरसुद्धा मिळत नाही. यातून पर्याय काढण्यासाठी महाराष्ट्र ॲग्री बिझनेस नेटवर्क प्रकल्प म्हणजेच मॅग्नेट हा प्रकल्प राज्यात राबवला जातोय. या प्रकल्पाच्या अंतर्गत शेतकरी उत्पादक कंपन्यांना नवीन तंत्रज्ञानासाठी आर्थिक मदत मिळणार आहे. आर्थिक मदत कशी मिळणार आहे, किती मिळणार आहे आणि त्याची प्रक्रिया काय, कोणत्या पिकांसाठी मिळणार आहे, अर्ज कुठं करायचा, या योजनेचा लाभ कसा घ्यायचा, ते सगळं मी या व्हिडिओतून सांगणार आहे. नमस्कार, मी धनंजय सानप, तुम्ही पाहताय आपलं ॲग्रो वन. तर सुरुवातीलाच सांगतो की या योजनेसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे 1 जुलै 2024. कधीपर्यंत अर्ज करू शकता तर संध्याकाळी 5:30 आता या प्रकल्पाअंतर्गत कशा कशासाठी कुठल्या पिकांसाठी अनुदान देण्यात येणार आहे म्हणजे अर्थसहाय्य करण्यात येणार आहे तेही सांगतो. सीताफळ, पेरू, संत्री, डाळिंब, केळी, स्ट्रॉबेरी, भेंडी, चिकू, मोसंबी, आंबा, काजू, लिंबू, पडवळ, मिरची हिरवी किंवा लाल आणि फुलभाजी या विविध फळउत्पादक शेतकरी असतील तर त्यांना नवीन तंत्रज्ञानासाठी अनुदान देण्यात येणार आहे. आता तुम्ही म्हणाल अनुदान कोणत्या तंत्रज्ञानासाठी आणि किती रुपये मिळणार आहे, तर तेही सांगतो. एकूण 11 उपकरणं आहेत या योजनेत. त्यामध्ये सोलर चलित शीतगृह, बायोमास चलित शीतगृह, बाष्पचलित शीतगृह, रिचार्जेबल रिफेअर कंटेनर, सोलर कंडक्शन ड्रायर, ऑप्टिकल ग्रेडर, पोर्टेबल मृदा परीक्षण यंत्र आणि फवारणीसाठीचं ड्रोन अशा विविध यंत्रांचा समावेश आहे. तर माहिती तंत्रज्ञान आणि सेन्सर आधारित तंत्रज्ञानात FPO व्यवस्थापनासाठी सॉफ्टवेअर, उपग्रह आधारित कृषी सल्ला, IoT इंटरनेट ऑफ थिंग्स आधारित कृषी सल्ला, डिव्हाइस संच यांचा समावेश आहे. आता या अनुदानासाठी पात्र कोण आहे असा तुम्हाला प्रश्न पडला असेल तर तेही सांगतो. नोंदणीकृत शेतकरी उत्पादक कंपनी या योजनेसाठी पात्र आहे. जर कंपनी नोंदणीकृत नसेल आणि अर्ज केला असेल तर अर्ज करताना कंपनीच्या नोंदणीसाठी एक अर्ज केलेला असावा, म्हणजे आम्ही नोंदणी करतोय द्वा. कंपनीचं 1 वर्षाचं लेखापरीक्षण सुद्धा झालेलं असावं. मागील कर्जाची परतफेड न केल्यानं बँकेनं कंपनीवर नॉन परफॉर्मिंग ॲसेटचा शिक्का मारलेला नसावा. आता तुमचा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, अनुदान किती मिळणार आहे ते सांगा. तर सांगतो, 11 प्रकारच्या तंत्रज्ञानासाठी पुढीलप्रमाणे कमाल अर्थसहाय्य मिळणार आहे. ते तुम्हाला स्क्रीनवरती दिसत आहे. सोलर चलित शीतगृह असेल तर त्याची क्षमता 10 टनांपर्यंत असेल तर 1.68 लाख टन. दुसरं, बायोमास चलित शीतगृह असेल तर त्याची क्षमता 15 टन असेल तर 6.96 लाख रुपये युनिट असं मिळणार आहे अनुदान. त्यासोबतच बाष्प शीतगृह क्षमता 100 किलोग्रॅमची असेल तर 25,426 रुपये युनिटसाठी अनुदान मिळणार आहे. रिचार्जेबल रिफेअर कंटेनर एका ट्रकसाठी क्षमता 10 फुटाची असेल तर 3.85 लाख युनिट इतकं अनुदान मिळणार आहे. आणि यातच क्षमता जर का 20 फूट असेल तर 6.32 लाख युनिट असं हे अनुदान मिळणार आहे. सोलार कंडक्शन ड्रायरसाठी 64 स्क्वेअर फुटाची क्षमता असेल तर 28,980 रुपये प्रति युनिट हे अनुदान मिळणार आहे. क्षमता जर का 96 स्क्वेअर फुटची असेल तर 43,470 रुपये युनिट हे अनुदान मिळणार आहे. ऑप्टिकल ग्रेडर क्षमता 5-7 MTH असेल तर 72.46 लाख युनिट इतकं अनुदान मिळणार आहे. पोर्टेबल मृदा परीक्षण यंत्रासाठी प्रति युनिट 27,000 रुपये आणि त्यासोबतच फवारणीसाठीचं ड्रोन असेल तर प्रति युनिट 6 लाख रुपये अनुदान या योजनेत मिळणार आहे. आता माहिती तंत्रज्ञान आणि सेन्सर आधारित म्हणजेच IoT आधारित काही तंत्रज्ञान असेल तर त्यासाठी काय तरतूद करण्यात आलेली आहे तर तेही सांगतो. FPO व्यवस्थापनासाठी सॉफ्टवेअर 2.70 लाख युनिट, उपग्रह आधारित कृषी सल्ला 1.80 लाख युनिट इतकं अनुदान मिळणार आहे. तर IoT आधारित कृषी सल्ला 25 डिव्हाइस संच याची किंमत आणि त्याच्यासाठी मिळणारं अनुदान हे 7.20 लाख इतकं असणार आहे. तर 50 डिव्हाइसेस असतील तर त्यासाठी 13.50 लाख संच इतकं अनुदान या योजनेतून मिळणार आहे. आता यातील आर्थिक मदत मर्यादा कमाल दाखवलेली आहे किंवा खरेदी किमतीच्या 60% यातील जे कमी असेल तेवढं अनुदान दिलं जाणार आहे. आता तुम्ही असंही म्हणाल, पण या प्रकल्पाचा नेमका उद्देश काय आहे आणि हे राबवतोय कोण, याच्यात काही फ्रॉड आहे का, याच्यात काही घोटाळा आहे का, तर तेही सांगतो. हा प्रकल्प जानेवारी 2022 राबवण्यात आलेला आहे. यातला 70% निधी आशियाई विकास बँकेकडून कर्ज स्वरूपात घेतला जातो तर 30% निधी राज्य सरकार देतं. उद्देश काय तर शेतमालाचं केवळ काढणीपश्चात नुकसान कमी करण्यासोबतच देशांतर्गत तसंच जागतिक बाजारपेठेत उच्च दर्जाचा शेतमाल पाठवणे,
त्यासाठी उत्तम मूल्य मिळवून देणे हा या प्रकल्पाचा मुख्य हेतू आहे. मूल्य साखळी विकसित करण्यामध्ये खाजगी गुंतवणूक आकर्षित करून शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढवण्यासाठी हा प्रकल्प असून यात शेतकरी उत्पादक कंपन्यांसह कृषी व्यावसायिकांनाही मोठी संधी आहे. आता या योजनेची पूर्ण माहिती, या प्रकल्पाची तुम्हाला पूर्ण माहिती हवी असेल तर काय करायचं आहे, तर गुगलला जायचं आहे. magnetadb.com या अधिकृत वेबसाईटला भेट द्यायची आहे. तिथं तुम्हाला या योजनेची आणि त्यातनं दिल्या जाणाऱ्या अनुदानाची, त्यासोबतच या योजनेच्या उद्देशाची सर्व काही माहिती एका PDF स्वरूपात मिळणार आहे. आणि त्यानंतर तुम्ही इच्छुक असाल तर या योजनेसाठी अर्ज करू शकता. लक्षात ठेवा, 1 जुलै 2024 या योजनेची अंतिम तारीख आहे, त्यासाठी तुम्ही लगेचच अर्ज करू शकता. तर मॅग्नेट प्रकल्पाबद्दल तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. तुमच्या सगळ्या प्रश्नांना उत्तरं देण्याचे आम्ही प्रयत्न करू. तुम्हाला व्हिडिओ महत्त्वाचा वाटला असेल तर जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पाठवण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा. तुमच्या आजूबाजूला शेतकरी उत्पादक कंपनी कुणाची स्थापन केलेली असेल तर त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की पाठवा.